डहाणू तालुक्यातील साखरा डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत पडवळे, देवजी पडवळे आणि दीपक पडवळे हे तिघेजण साखरा डॅममध्ये पोहण्यासाठी गेले होते, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. या घटनेत अनिकेत पडवळे याचा मृत्यू झाला तर देवजी पडवळे आणि दीपक पडवळे यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले होते. त्यानंतर स्थानिकांनी त्वरित त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, मात्र या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अनिकेत पडवळे, देवजी पडवळे आणि दीपक पडवळे हे डहाणूच्या सरावली येथील रहिवासी आहेत. तिघांनीही वाणगाव येथून आपले ITIचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान अवघ्या तरुण वयात अनिकेतचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.